वेलकम टू डे 4 इन उत्तराखंड. आज आहे माझा साडी डे. मी जिथेही जाते पिकनिकला फिरायला, मी साडी नक्की निश्चितपणे मी नेतेच नेते. तर आज ॲक्च्युली अनुश्री आणि मी आम्ही दोघी साडी नेसणार होतो, पण तिला आता जावं लागतं आहे, दिल्लीला जावं लागतं आहे, त्याच्यामुळे मी एकटीच शो शायनिंग. बाय द वे, तुम्हाला ही साडी आठवते की नाही मला माहीत नाही. रेड सॉइल स्टोरीजचा जो आपण व्हिडिओ केला होता इंटरव्ह्यू, त्याला इंटरव्ह्यूला तर म्हणजे तुफान प्रतिसाद मिळाला. आणि आपल्या व्लॉगला, बिहाइंड द सीन व्लॉगलासुद्धा या चॅनलवरचा टॉप व्ह्यूड व्लॉग आहे तो. तुम्ही बघितला नसेल तर बघा आताही जाऊन. आणि आता जरा थोडे फोटो वगैरे काढणार. आज थोडं इकडेच आहे, कसारमध्येच असणार आहोत आम्ही आणि उद्या निघणार आहोत. सो येस, स्टे ट्यून. आजच्या दिवशी काय घडतंय बघूया. ही बघा, ही अनुश्री चालली आता. आम्ही आता तिला सोडायला आणि 4 फोटो काढायला चालले. अनुश्रीला सोडून निघाल्यावरती मी आणि प्रतिमा आम्ही दोघी निघालो. म्हटलं चला, आपली एक रेंटेड स्कूटी आहे ती घेऊन आपण जाऊया. आणि सगळ्यात आधी पोहोचलो या कॅफेला. याचं नाव आहे स्टार्स अँड पाईन्स कॅफे. इथे ना एकदम काय म्हणूयात, मी मला गोड फार आवडत नाही खायला, त्याच्यामुळे मला युजुअली बाहेर गेलं तरी ना असं झणझणीत मिसळ बिसळ किंवा काहीतरी तिखट लागतं. इथे मी पॅनकेक्स खाल्ले, ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच, पण ते इतके भारी होते ना की माझी फुल तेव्हापासून मला ज्या गोड खाण्याच्या क्रेविंग सुरू झाल्या त्या अजून थांबलेल्या नाही आहेत. या कॅफेची वाईब पण फार कोझी आणि एक काय म्हणत, अगदी ग्लास विंडोज असल्यामुळे असं लगेच तुम्हाला समोर, म्हणजे तुम्ही इकडे अशी एक नजर फक्त फिरवली तरी समोर बघा, छान सुंदर पहाड, हिरवीगार झाडं वगैरे वगैरे दिसत होते. इथला जो ओनर आहे, मी त्याचं नाव नाही विचारलं, पण तो इतका पोलाईट होता, थ्रू आउट द टाईम त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. तिथे नाश्ता केल्यावर आम्ही निघालो. हे कुठे गेलो आहे ते मी पुढे आता सांगते, तुम्ही ऐका. तर ॲक्च्युली आता आम्ही थोडंसं शॉपिंग केलं आणि इथून निघायचं आहे, तर पण जरा वेळ होता मध्ये, मग म्हटलं नंतर मी तुम्हाला, मला लक्षात राहील नाही राहणार म्हणून म्हटलं हे ठिकाण दाखवते. हे द हिमालयन वुड्स म्हणून हॉस्टेलर जो ग्रुप आहे त्यांचं एक स्टे आहे इकडे, आणि एक हँडमेड वस्तूंचा वगैरे शॉप होतं. सो मी बेसिकली इथून 2 अगरबत्त्यांचे बॉक्स नाही म्हणणार, पॅकेट्स घेतले, हँडमेड सोप्स घेतले, म्हणजे जे ऑर्गॅनिक नॅचरल पद्धतीने वगैरे बनवलेले असतात ना तसे. आणि स्पेशालिटी सांगायची तर इथे ना अनेक प्रकारचे जॅम्स आणि असे सॉसेस, चटण्या, असं सगळं होतं. बरं, त्यातही अजून वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला मिठाचे खूप प्रकार इकडे मिळू शकतात, म्हणजे गार्लिकपासून ते मिंट म्हणजे पुदिना, त्याच्यानंतर लाल मिरची, त्याच्यानंतर असे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मिठाचे प्रकार आहेत इकडे. एक हेम्प सीड्सची चटणी, हेम्प म्हणजे बेसिकली भांगेच्या ज्या बिया, म्हणजे त्या बिया ज्या असतात ना त्याची चटणी आहे. मी 2 घेतल्या आहेत, एक म्हटलं ऑफिसमधल्यांना देते, तुम्ही पण बघत असाल तुम्हाला घेऊन येईन मी ऑफिसला. आणि एक घरी बघू म्हणजे चवीसाठी, आवडेल नाही आवडेल मला कल्पना नाही. बाकी पण अनेक अशा हँडक्राफ्टच्या गोष्टी होत्या, त्याच्यावरती 10% डिस्काउंट पण होतं, ते नाही घेतलं पण आम्ही. आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे ना, इकडे मला सरप्राईझिंगली 2 वेगवेगळी लोकं भेटली. एक म्हणजे तो दादरचा ग्रुप होता, एक आम्ही आतमध्ये होतो ना, तर त्या सगळ्या त्यांची 75 सेलिब्रेट करण्यासाठी इथे आल्या होत्या. आणि तेव्हा म्हणजे त्या मराठीत बोलायला लागल्या, ते पहाडू मराठी ऐकून वगैरे जरा बरं वाटतं ना, आपली आपली लोकं वाटतात, त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलले. आणि तितक्यात ना मला कोणीतरी हाक मारली मागून, सिद्धी म्हणून, इकडे मला कोण ओळखतं आणि का ओळखेल मला कोणी मुळात. तर ना ते झालं, तर त्याच्यात मी मागे वळून बघितलं तर मी मागे जेव्हा खूप एक 4-5 वर्षांपूर्वी मनालीला गेले होते, तर तिकडे मला एक म्हणजे एक मुलगा ओळखीचा भेटला होता, म्हणजे चांगली नंतर त्याने आम्हाला खूप मदत वगैरे केलेली, फ्रेंड होता तो श्री म्हणून, तर तो इथे भेटला होता. आणि सरप्राईझिंगली त्याने मला कसं ओळखलं आय डोंट नो. सो येस, त्याला पण भेटून बरं वाटलं. त्या ज्या काकू होत्या त्यांनाही भेटून बरं वाटलं. आणि आता आम्ही जातो आहे कोसी रिव्हरला फायनली, कारण मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगते की तिकडे जायचा प्लॅन आहे, तिकडे जायचं म्हणून काही मुहूर्त येत नाही. बेसिकली ना इकडे फार असं कपडे बिपडे घेण्याच्या फंदात पडू नये, कारण खूप महाग आहेत. आणि ज्या टोप्या वगैरे मिळतात बघा त्या अशा पर्टिक्युलर पॅटर्नच्या, असं मी फोटो दाखवेन,
तर त्या पण तशा म्हणजे काय म्हणत इथल्यापेक्षा तुम्हाला हिमाचल वगैरे साईडला जरा जास्त चांगल्या मिळतील, म्हणजे कमी प्राईजमध्ये मिळतील. पण इथलं मला ते हेम्पची चटणी आणि ते सगळे प्रकार जरा इंटरेस्टिंग वाटले, सो मी ते घेतले, दाखवते नंतर. चला भेटू पुढे. हॉस्टेलरमध्ये शॉपिंग आणि पेटपूजा झाल्यानंतर आम्ही दोघी निघालो पुढे. प्रतिमाच गाडी चालवत होती आणि त्याच्यानंतर आमचं पहिलं डेस्टिनेशन असणार होतं कोसी रिव्हरच्या इथला एक कॅफे, कारण आम्ही आल्यापासून तिकडे जाण्याची इच्छा होती. मध्ये ना रस्त्यात हा जंगलासारखा भाग होता आणि तिथे अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या वगैरे पण दिसल्या. आमच्या नंतर लक्षात आलं की तिथे जंगलात वणवा पेटला होता, त्याच्यामुळे अनेकदा आम्हाला सांगतही होते अनेक जण की तिथे म्हणजे अमुक अमुक ठिकाणी जाऊ नका. आता हा जो व्हॅली ही हा कॅफे तुम्ही बघताय ना, तिथे पण अनेक जण घोषणा अशा चालू होत्या की तुम्ही नदीच्या पार जाऊ नका, तिथे लेपर्ड येण्याची शक्यता आहे वगैरे वगैरे. मध्ये आम्हाला एक घारही दिसली होती, पण ती दिसली आणि त्याच्यानंतर तर मी कॅमेरा ऑन केला त्याच्यामुळे मला ते कॅप्चर नाही करता आलं. एनिवे, तर साधारण 20 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो कोसी रिव्हरच्या इकडे. तिथे हा गुलदार व्हॅली म्हणून जो कॅफे आहे तिथे आम्ही जाणार होतो. आणि खरं तर थोडीशी निराशाच झाली, कारण समोर जो तुम्ही पाहतायत व्हिज्युअल्स, ते पावसाळ्यामध्ये किंवा साधारण पावसाच्या महिन्यांमध्ये खूप तिकडे हे म्हणजे पाण्याचा उच्च प्रवाह असणारा तीव्र प्रवाह असणारं क्षेत्र आहे, पण त्यावेळी उन्हाळा असल्यामुळे तिथे फारसं पाणी नव्हतं. मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, काही हरकत नाही, आपण इथे थोडं बसू. म्हणजे तरी पाणी नसलं तरी जे समोर दिसत होतं व्हिज्युअल्स ते खूप सुंदर होते, तुम्ही बघालच. आता छान नितळ पाणी होतं, त्याला लागूनच असं वर त्यांनी डेकसारखं बांधलं होतं. पाणीसुद्धा खूप थंड होतं, कारण आम्ही जरी गेलो नसलो तरी एक फॅमिली तिथे होती, ते फिरत होते आणि म्हणजे ते पाण्यामध्ये खेळत होते आणि ते सांगत होते की थंड आहे वगैरे. पाहिजे ही जी फुलं दिसत आहेत ही मी का कॅप्चर केली माहिती आहे, ही खरी फुलं आहेत. मला बघता क्षणी आधी ते वाटलं प्लॅस्टिकचं वगैरे आहे, पण सगळं इथले इथे इतकी फुलांच्या बागा ज्या सगळीकडेच इतक्या सुंदर आहेत ना, की त्यांना काय म्हणत कशा उगवल्या वगैरे मला प्रश्नच पडला आहे. इथे आम्ही नूडल्स खाल्ले, मोहितो प्यायलो आणि मग नंतर आमचं असं ठरलं की आपण कौसानीला जायचं. आम्ही 4 दिवस जेव्हा अनुश्री आमच्या बरोबर होती, थ्रू आउट द टाईम अनुश्रीने फक्त एकच आम्हाला ऐकवलं, ते म्हणजे तुम्ही इथे काय जाताय, कौसानीला चला, तिथून हिमालयन पीक रेंज खूपच भारी दिसतात. आणि अनुश्री गेली 34व्या दिवशी, पण आम्ही असा विचार केला ठीक आहे ती एवढं म्हणाली आहे, आपल्याकडे गाडी पण आहे वेळ पण आहे, तर आपण जाऊया. पुढे परत गुलदार व्हॅलीपासून कौसानीचं अंतर एक साधारण 20-25 किलोमीटर वगैरे तरी होतं. म्हणजे तू वॉटरफॉल बघितलं ना, मला आता व्हॉइस ओव्हर देताना पटकन लक्षात नाही आलं की तो पटकन येणार आहे, पण तिथे असं पाणी थोडंसं येत होतं, चला तेवढंच फील मध्ये. येस, हां सॉरी अगेन, खूप सुंदर रस्ता होता कौसानीला जातानाचा. कौसानीला जाऊनही आमची थोडी फजितीच झाली, काय झाली ते तुम्हाला दाखवते मी पुढे. मध्ये मध्ये ना मी शांत राहण्याचा प्रयत्न यासाठी करते, व्हॉइस ओव्हर यासाठी देत नाही, की तुम्ही बघू शकता ऐकू शकता की इतकी शांतता होती या सगळ्या भागांमध्ये. कौसानीचं हे मेन मार्केट आहे जिथून आम्ही आता पुढे जिथून दिसतात हिमालयन पीक रेंज त्या भागामध्ये जात होतो. खरं तर ना जेव्हा वातावरण खूप क्लिअर असतं तेव्हा ते पीक रेंज खूप चांगले दिसतात सातही, पण आम्ही गेल्यावरती काही दिसलं नाही. पण ऐका चांगलं आहे, क्रिएटिव्ह बाय द वे. ते जे समोर दिसतं आहे तुम्हाला ती हिमालयन रेंज आहे, पण मुद्दा असा आहे की आता इतके धुकं ढग आणि सगळं असल्यामुळे ते काही आपल्याला दिसू शकत नाही, त्यामुळे तर मंडळी आपण आता आलो आहोत शिमतोला असं नावाचं एक इको पार्क आहे कसारदेवी टेम्पलच्या थोडं आधी. प्रॉब्लेम असा झाला की आज आम्ही फिरायला गेलो असल्याने इकडे यायचं होतं, पण नेमकं वेळ बघणं झालं नाही आणि त्याच्यामुळे आता जाणं शक्य नाही आहे. पण बाय द वे हे असं सराउंडिंग आहे आणि वरती इको पार्क आहे.
साधारण एक 10 ते 5 पर्यंत ते चालू असतात, तर वाजले 4:55 पण 4:30 त्यांच्या रिसिप्टचं तिकीट मिळतात ना, ते मिळणं बंद होतं, त्याच्यामुळे मग आज काही आम्हाला तिथे जाणं शक्य होणार नाही आणि आज म्हणजे या ट्रीपमध्येच नाही होणार, कारण आम्ही उद्या निघतो इकडनं. 4 दिवस झाले उत्तराखंडमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो लाईफ लेसन सांगितलं, अनेक सांगते म्हणा तसे काय 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 काय, तर आजचा एक मी शिकलेली गोष्ट म्हणजे आपल्याला ना, आपण ऐकतो बघा अनेकदा की प्रगती करायची असेल, पायऱ्या वर चढून जायचं असतील तर ते खूप कठीण असतं आणि त्यामध्ये आपली कोणी साथ देऊ शकत नाही किंवा त्याच्यामध्ये जे पाय थरथरतात वगैरे वगैरे, ते सगळं खरं आहे, नाही नाही म्हणत मी. आणि उतरताना म्हणे खूप सोपं असतं, म्हणजे तुम्ही एखाद्याला उतार लागला म्हणतं ना, उतार असं म्हणजे प्रगती होत असेल एखाद्याच्या आणि नंतर ते उतरती कळा लागली त्या असं जे काही म्हणतात, तर ते खूप सोपं असं म्हटलं जातं. पण गाडी चालवताना हे अजिबात खरं नाही आहे, म्हणजे ॲक्सिलरेटर देणं जितकं सोपं आहे ना, सोपं नाही म्हणणार पण तुलनेने सोपं आहे ते, त्याहूनही जास्त ब्रेक लावणं, थांबणं आणि डेंजर म्हणजे ते त्या स्पीड मेंटेन करून उतरणं खाली, हे सगळं खूप भीषण आहे. आणि काल जेव्हा मी बिनसर नॅशनल इको पार्कला गेलो होतो तेव्हा पण मी हा अनुभव घेतलाच, पण तिथे मी म्हटलं की कितीही काही असलं तर चढ जरी असला उतार जरी असला तरी आपण ती भीती किती डील करतो हे महत्त्वाचं होतं, हे शिकण्यासारखं होतं. पण आज मी म्हटलं की आज थोडं लाईटर मोडमध्ये तुम्हाला माझी फिलॉसॉफी सांगावी, तर मुद्दा हाच आहे की चढ उतार हे यामध्ये आपण आपला स्वतःवरती किती आपलं कंट्रोल आहे, आपल्याला किती ब्रेक मारता येतो आहे, थांबता येतं आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते जास्त कठीण आहे. एनिवे आज ॲक्च्युली तुम्ही बघितलं सगळा प्रवास मी तुम्हाला, म्हणजे आय गेस जेव्हा मी हा व्हिडिओ टाकेन तेव्हा मी व्हॉइस ओव्हर केलेलाच असेन, त्याच्यामुळे तुम्हाला ठिकठिकाणांची माहिती दिली असेन मी जितकी मला माहिती आहे तितकी. उत्तराखंडची ट्रीप आज संपणार आहे, आजचा दिवस आहे 4th आणि उद्या निघताना आम्ही कैचीधामला जाणार आहोत. नीम करोली बाबा जे आहेत प्रसिद्ध, ते तो व्लॉग मी वेगळा टाकेन. आत्ता खूप जमलं आहे, म्हणजे भयंकर जमलो आहे आम्ही दोघीसुद्धा प्रतिमाने, म्हणजे खरंच सांगायचं तर मला ना, मी म्हटलं तसं मला स्लोपवरती गाडी चालवताना खूप भीती वाटते आणि तिने आज थ्रू आऊट गाडी चालवली, म्हणजे मध्ये एक साधारण 10 मिनटं पण नाही, 10 मिनटांचा पॅच वगैरे मी घेतली असेन गाडी चालवायला. पण मला डोंबिवलीतल्या रस्त्यांवर सवय आहे गाडी चालवायची, मला मी फास्ट गाडी चालवत नाही, मी ट्रॅफिकमध्ये गाडी चालवू शकते त्याच्यामुळे खाली बघून बघून चालते आहे, त्याच्यामुळे माझे डोळे इकडे तिकडे होत आहेत, समजून घ्या जरा. तर हां, तर आज थ्रूआउट तिनेच गाडी चालवली आणि साधारण जाऊन येऊन 1-5 तास तरी प्रवास आमचा झाला आहे गाडीवरून. त्यामध्ये आम्ही खरं तर जी ठिकाणं ठरवून गेलो होतो ना, प्रामाणिकपणे सांगायचं तर ती ठिकाणं तितकी आम्हाला जशी हवी होती, बघायला मिळावी अशी अपेक्षा होती, इच्छा होती, तशी नाही मिळाली. पण प्रवासात जे दृश्य दिसत होतं, जे तुम्हीही पाहिलं, तुम्हाला आवडलं की नाही मला कमेंट करून सांगा, मला तरी खूप आवडलं. तर असं आहे की म्हणजे आपण ठरवतो ते होईलच असं नाही, पण मी येतानाच ही गोष्ट ठरवून आले होते की मला घराच्या बाहेर पडायचं आहे आणि तीच माझ्यासाठी ट्रीप आहे. म्हणजे आपण अनेकदा काय म्हणतात ते सगळ्यात सोपं एका वाक्यात सांगायचं तर, सफर खूबसूरत है मंजिल से भी, हे लक्षात ठेवून मी हा प्रवास सगळा केला आहे आणि तुम्हालाही दाखवला आहे. सो येस, तुम्हाला कसा वाटला उत्तराखंडचे सगळेच व्लॉग्स, कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. कदाचित ते तुमच्यापर्यंत यायला उशीर होईल नाही होईल मला माहीत नाही, कारण माझ्यात आता अजिबात त्राण नाही आहेत, 5 दिवसाची सुट्टी घेतल्यामुळे मला मंगळवारपासून कामालाही लागायचं आहे. आता आम्ही दोघींनी असं ठरवलं की इथे छान कॅफे आहे, शाईन समथिंग समथिंग काहीतरी नाव आहे त्याचं, सिंगिंग शाईन असं काहीतरी, मी दाखवते तुम्हाला. पण त्या कॅफेच्या भेटीसह आपण मग आजचा व्लॉग इथेच संपवूया. सिंगिंग बीन्स कॅफेमध्ये आम्ही हा पिझ्झा खाल्ला, जो मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात खाल्लेला सगळ्यात बेस्ट होममेड पिझ्झा होता, होममेड वाटतही नाही येतो. आणि येस, असा होता मग आजचा आमचा दिवस आणि खूप मजा आली, फिरलो वगैरे, ते तर मी सगळं तुम्हाला सांगितलंच. तुम्हाला या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि पुढचा व्हिडिओ मी यावेळेला लवकर घेऊन येणार आहे, सो स्टे ट्यून्ड. तोपर्यंत बाय बाय.